आहे. आज आपण करणार आहोत शेवग्याच्या पाल्याची आमटी. तुम्ही बघू शकता इथे शेवग्याचा पाला मी घेतलेला आहे. आता हा शेवग्याचा पाला कसा घ्यायचा, तर एकदम कवळा जो पाला असतो, तुम्ही बघू शकता इकडे पोपटी कलरचा एकदम कवळा जो पाला असतो ना, हा कवळा पाला आपल्याला घ्यायचा आहे. तर तो कसा घ्यायचा ते मी आता दाखवते. बघा, हा जो कवळा भाग आहे ह्याचा जो पाला फक्त आहे तोच घ्यायचा आहे आपल्याला. खूप जाडसर असा पाला नाही घ्यायचा. शेवग्याच्या शेंगांची आपण आमटी करतो, भाजी बनवतो, डाळीमध्ये आपण त्याचा वापर करतो. तसंच ह्याच्या फुलांचं देखील वड्या वगैरे बनवतात आणि पाल्याची आमटी करतात, भाजी बनवतात. तर असा हा बहुउपयोगी शेवग्याचं झाड आहे. तर हे जे शेवग्याचं पाला आहे तो खूप औषधी असतो, आरोग्यवर्धक आहे. तर अशा प्रकारे आपण हा जो शेवग्याचा पाला आहे तो सर्व साफ करून घेऊया. तर इथे मी हा पाला सगळा साफ करून घेतला. तुम्ही बघू शकता इकडे अगदी कवळा जो पाला आहे पोपटी दिसणारा तोच घ्यायचा आहे आपल्याला. आता ह्याला आपण छान धुवून घेऊया. मी ते एक भांडं घेतलेलं आहे, त्या भांड्यामध्ये हा पाला आपण काढून घेऊ. आता ह्याला आपण धुवून घेऊया स्वच्छ. तर ह्याचा आपण दोन वेळा धुवून घेणार आहोत. ह्याला दोन वेळा स्वच्छ आपण ह्याला धुवून घेतलेला आहे. आता आपल्याला जितकं शक्य होईल तितकं बारीक ह्याला चिरून घ्यायचं आहे. जेवढं शक्य आहे तितकं आपण बारीक बारीक त्याला चिरून घेतलेलं आहे. आता आपण आमटीला सुरुवात करूया. इथे मी पातेल्यामध्ये पाणी उकळवत ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे. जितकी आपल्याला आमटी हवी आहे त्या हिशोबाने थोडंसं पाणी घालून घ्यायचं. पाणी नंतरही आपण ॲड करू शकतो, त्यामुळे सुरुवातीला कमी पाणी घ्यायचं. पाणी उकळलं की त्यामध्ये आपण घालणार आहोत शेंगदाणे. एक दोन मिनटं शेंगदाणे चांगले उकळू द्यावे. शेंगदाणे जर आपण अगोदरच भिजवून ठेवलेले असले तर हे करण्याची आपल्याला गरज नाही, पण आपण कच्चेच घातलेले आहेत त्यामुळे थोडेसे आपण शिजवून घेतो आहे. दोन मिनटानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत शेवग्याचा पाला. त्यानंतर आपण घालूया, मी इथे दोन छोटे छोटे कांदे घेतलेले आहेत आणि ते एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत. जितकं आपल्याला बारीक चिरता येईल तितकं कांदा बारीक चिरून घ्यायचा. तो कांदासुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. तीन मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत आणि त्याला चीर दिलेली आहे, त्या घालून आणि हे थोडं आपण उकळवून घेऊया. एक 3 ते 4 मिनटं उकळल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत गरम मसाला 1/2 चमचा, धणा पावडर 1/2 चमचा, जिरा पावडर 1/2 चमचा, हळद 1/2 चमचा. त्यानंतर त्यामध्ये आपण घालूया लाल तिखट, आवडीप्रमाणे आपण किती तिखट खातो त्या हिशोबाने घालून घ्यायचं आणि ह्याला मस्त उकळी आणूया. एक 5 ते 7 मिनटं आपण ह्याला उकळवून घेतलं आहे, चांगलं उकळी आलेलं आहे तुम्ही बघू शकता. आता ह्याच्या पुढे काय करायचं, मी इथे थोडीशी चिंच घेतलेली आहे आणि ती पाण्यात भिजवत ठेवलेली आहे. त्यानंतर मी इथे 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तर ह्याला आपण एकत्र करूया. एक भांडं घेऊन ह्याच्यात तांदळाचं पीठ आणि ही चिंच आणि ह्याच्यात पाणी घालून मी ह्याचा कोळ बनवून घेते. आता हे पाणी आपण बनवून घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया. छानसं एकत्र करू. आता ह्याला 2 मिनटं आपण उकळी आणूया. 1-2 मिनटानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ. 1-2 ते 3 मिनटं आपण ह्याला पुन्हा उकळवून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला बाजूला करूया आणि ह्याला आपण आता फोडणी देणार आहोत. मी दुसरं पातेलं ह्याला ठेवते फोडणीसाठी. पातेलं मी इथे प्रीहीट करा ठेवलेलं आहे आणि तेल घालून घेतलेलं आहे. तेल तापलं की आपण घालणार आहोत त्यामध्ये मोहरी
आता ह्यामध्ये घालूया आपण मोहरी। मोहरी आपली तडतडायला लागलेली आहे। आता आपण घालूया लसूण। इथे मी एक गड्डा लसूण घेतलेला आहे आणि बारीक बारीक चिरून घेतलेला आहे। लसूण भरपूर घालायचा आहे आणि थोडंसं आपण ह्याला ब्राऊन करून घेणार आहोत। पाव चमचा आपण ह्याच्यामध्ये जिरं घालूया। लसूण आपला ब्राऊन होत चाललेला आहे, आपण घालूया थोडासा हिंग। बघा लसूण छान ब्राऊन झालेला आहे। आता आपण हे जी आमटी आहे ती या फोडणीत घालून घेऊया। फोडणी दिल्यानंतर मात्र एक 5 ते 7 मिनटं छानसं आपण ह्याला उकळवून घ्यायचं आहे। सर्व पूर्णपणे एकजीव झालं पाहिजे। तर आपण ह्याला आता उकळवून घेऊया। एक 5 मिनटं आपण ह्याला पुन्हा उकळी आणलेली आहे। तुम्ही बघू शकता इथे आपली आमटी झालेली आहे। आत्ता जरी ही पातळ झालेली दिसत असेल तरी ती थंड झाली की जाड होणार आहे। त्याचं जे तांदळाचं पीठ आहे ते थोडं थोडं घट्ट होणार आहे, त्यामुळे ही इतकी पातळ ही एकदम परफेक्ट बनलेली आहे। तर आता आपण गॅस बंद करू, हिरा थोडंसं थंड करू आणि त्यानंतर आपण ह्याला सर्व करूया। आता आपण आमटी 5 मिनटं थंड करून घेतलेली आहे, आपण त्याला सर्व करूया। शेवग्याच्या पाल्याची आमटी आपली तयार झालेली आहे। खूप सुंदर वास येतोय। ह्याच्यामध्ये आपण जिरं जे आहे ते जिरं जास्त प्रमाणात घालायला पाहिजे। आपण जिरं पूडसुद्धा घातलेलं आहे आणि जिरंसुद्धा फोडणीला दिलेलं आहे, त्यामुळे आणि गरम मसाला ह्यांचा जो स्मेल आहे तो खूप छान येतो आहे। ही औषधी भाजी आहे, आरोग्यदायी आहे, तसंच ही भाताबरोबर खूप छान लागते। माझी ही रेसिपी जर आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करू शकता, काही कमेंट्स असतील तर लिहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।